पोलादपूर महाबळेश्वर दरम्यान असलेल्या सुमारे 32 किलोमीटर अंतराच्या आंबेनळी घाट रस्त्याची गेल्या वर्षी अतिवृष्टी व भूस्खलनामुळे वाताहत झाली होती. त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र नजीकच्या काळात होणाऱ्या पोलादपूर वाई शिरूर या राज्यमार्गाच्या रुंदीकरणासोबतच आंबेनळी घाटाची रुंदीकरण होण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या महाबळेश्वरमपर्यंतचा रस्ता काही ठिकाणी अरुंद तसेच काही प्रमाणात वाहतुकीस धोकादायक असून एसटी बसेस जीप आणि अन्य वाहनांची वाहतूक सुरू आहे. मात्र पावसाळ्यामुळे पुन्हा या घाट रस्त्याला धोका निर्माण होणार असल्याने या घाट रस्त्याचे रुंदीकरण करण्याची गरज आहे. यामुळे या मार्गावरून पर्यटन विकास तसेच ऐतिहासिक दर्शन साध्य होणार आहे. लायन्स क्लब मुंबई कोर्टो रोड आणि मुंबई अनारडे फाउंडेशन यांच्या वतीने चौक येथील सरनोबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात अल्ट्रा वॉटर फिल्टरेशन प्लांट उभारण्यात आला आहे. या प्लांटच्या माध्यमिक शाळेतील स्टँड पोस्टचे उद्घाटन लायन्स क्लब ऑफ मुंबईचे अध्यक्ष अजय बाबला यांच्या हस्ते तर प्राथमिक शाळेतील स्टँड पोस्टचे विद्या प्रसारणी सभा या संस्थेच्या कार्याध्यक्ष शोभाताई देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्लांटमुळे शाळेतील 1700 विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळणार असल्याबाबत समाधान व्यक्त करून संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश देशमुख यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधांचा आढावा घेतला. लायन्स क्लबचे सदस्य महेंद्र अशेर सर, सेक्रेटरी योगेंद्र शाह यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासंदर्भात ठाकरे महाविकास आघाडी सरकार अद्याप निद्रिस्त अवस्थेत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. या निष्क्रिय कारभाराचा भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजप ओबीसी मोर्चातर्फे पनवेल प्रांत कार्यालय येथे एक दिवसीय राष्ट्रीय उपोषण करण्यात आले. तसेच ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत असे निवेदन यावेळी प्रांत अधिकारी मार्फत राज्य सरकारला देण्यात आले. यावेळी या आंदोलनात भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉक्टर कविता चौतमल, कोकणमाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, उपमहापौर सीता पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रिलायन्स कंपनीच्या गॅस पाईपलाईन बाधित पेण तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मोबदला मिळावा या मागणीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. रिलायन्स कंपनीकडून दहेज ते नागोटणे दरम्यान गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले होते. 2017 करण्यात आलेल्या या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी उकळून त्यात पाईपलाईन टाकण्यात आली होती. या कामामुळे शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांना वाढीव दराने नुकसान भरपाई देण्याचे हमीपत्र लिहून देण्यात आले होते. मात्र कंपनीने काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अथवा मोबदला दिला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही कंपनी दाद देत नसल्याने पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. तसेच नुकसान भरपाई मिळत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. युवसमर्थ प्रतिष्ठानच्या वतीने पनवेलमध्ये प्रथमच पनवेल कबड्डी लीग 2022 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत धादा सरकार या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. पनवेल शहरातील विजय सेल्स सिग्नलजवळील मैदानात शिवसमर्थ प्रतिष्ठानच्या वतीने खेळल्या गेलेल्या कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या निमित्ताने प्रेक्षकांना थरारक सामने बघण्याचा आनंद मिळाला. स्पर्धेत किरण मुंबईकर स्पोर्ट्स या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या स्पर्धेला सभागृहते परेश ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच येणाऱ्या काळात सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगितले. यावेळी नगरसेविका चर्चिला गरत, राजश्री भावेकर, भाजप नेते महेंद्र भावेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माथेरानच्या रस्त्यावर बसवण्यात आलेले क्लेप पेअर ब्लॉक काढण्यात यावेत या मागणीसाठी अश्वपान संघटनेने घोडेबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे सोमवारी दिवसभर एकही घोडा रस्त्यावर आला नाही. माथेरानमध्ये मोटार वाहनांना बंदी आहे, त्यामुळे पर्यटनासाठी घोड्यांचा वापर होतो. मात्र माथेरानच्या रस्त्यावर बसवण्यात आलेल्या क्लेप पेअर ब्लॉकवरून घोड्याचे पाय घसरून अपघात होत आहेत. त्यात अनेक घोड्यांना प्राण गमावे लागले आहेत.
त्यामुळे माथेरान शहरातील रस्त्याच्या चढ उतारावर लावलेले फेअर ब्लॉक काढण्याची मागणी अशोपाल संघटनेने लेखी निवेदनाद्वारे नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार केली होती, मात्र प्रशासनाने कोणताही प्रतिसाद दिला नाही। अखेर सोमवारपासून माथेरानमध्ये घोडेबंद आंदोलन सुरू झाले आहे। यामध्ये माथेरानमध्ये पर्यटकांची सुविधा देण्यासाठी मंजुरी असलेले 450 घोडे आणि मालवाहतूक करणारे 400 घोडे यांनी सहभाग घेतला। दरम्यान आंदोलन सुरू झाल्यानंतर त्याची माहिती घेण्यासाठी आलेले MMRDAचे विजय पाटील यांनाही पशुपालन संघटनेने मागणीचे निवेदन दिले आहे। पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तळोजा फेज 1 येथील नाल्यांची सोमवारी अधिकाऱ्यांसह पाहणी करून आढावा घेतला, आवश्यक त्या सूचनाही दिल्या। पावसाळ्यात पनवेल महापालिका क्षेत्रात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता महापालिकेने कंबर कसली आहे। या अनुषंगाने नगर परिषद हद्दीतील नाल्यांची व ग्रामीण भागातील नाल्यांची साफसफाईची कामे यापूर्वीच सुरू करण्यात आली आहेत। तसेच सिडको वसाहतीमध्येही नाले सफाईची कामे सुरू होणार आहेत। तळोजा फेज 1 येथील पाहणी करतावेळी स्थायी समितीचे सभापती नरेश ठाकूर, नगरसेवक हरीश केनी, उपायुक्त सचिन पवार, भाजप नेते निर्दोष केनी, समीर कदम यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते। पनवेल रेल्वे स्टेशन येथे बेकायदेशीररित्या पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आलेल्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून 347,100 रुपयांची एकूण 4 पिस्तुले व 4 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत। ही धडक कारवाई गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांच्याकडून करण्यात आली। पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात एक जण बेकायदेशीररित्या पिस्तुलाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 2 यांना प्राप्त झाली होती। या माहितीच्या अनुषंगाने पडताळणी करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची 2 पथके तयार करून रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचण्यात आला होता। यावेळी पोलिसांनी गोपाल राजपाल भारद्वाज याला पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले। आरोपीकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये देशी बनावटीचे 4 पिस्तुले व 4 जिवंत काडतुसे सापडली। पेण तालुक्यातील कासू येथील चिरकाम करणाऱ्या घरावर धाड टाकून वडखळ वन विभागाने 1,000 रुपयांचा सागवान चिरीव माल तसेच कटर मशीन जप्त केले आहेत। या प्रकरणी 3 जणांविरोधात वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वन क्षेत्रपाल कुलदीप पाटकर यांनी पेण वडखळ पाली येथील वन कर्मचाऱ्यांना घेऊन कासू येथील 3 घरांवर धाड टाकून 2,50,000 रुपयांचे चिरीव सागवान 1,40,000 रुपये किमतीच्या 3 रंदा कटर मशीन जप्त केल्या। या प्रकरणी 3 जणांवर कारवाई करत साग चिरीव लाकडांचा माल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास गडव वनपाल दिनेश पाटील करीत आहे। खालापूर तालुक्याची जीवनदायिनी असलेली पाताळगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली असून आतापर्यंत सुरक्षित असलेला खोपोलीतील गगनगिरी मठाजवळील उद्भवन देखील प्रदूषित झाला आहे। उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणी टंचाईवर उपाय म्हणून गेली कित्येक वर्ष गगनगिरी मठाजवळून टँकरद्वारे पाणी टंचाईग्रस्त भागात पोहोचवले जात होते। त्यामुळे खालापूर पंचायत समितीने पाणी उद्भवनाचे ठिकाण म्हणून गगनगिरी मठानजीक नदीपात्राची निवड केली होती, मात्र झपाट्याने होणारे नागरिकीकरण, वाढणारी लोकवस्ती याचा परिणाम या उद्भवनावर झाला आहे। यंदा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या उद्भवाची तपासणी केली असता त्या ठिकाणी जलप्रदूषण वाढल्याचे लक्षात आले, त्यामुळे या ठिकाणचा उद्भव बंद करण्यात आला असून त्याऐवजी चौकीतील खासगी विहीर अधिग्रहित करण्याची वेळ आली आहे। बदलापूर इथून भाडे घेऊन कर्जतकडे येणाऱ्या रिक्षा चालकावर नेरळजवळ गोळीबार करण्यात आल्याची घटना रविवारी घडली। या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी रिक्षा चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सदानंद शिवाजी मुंडे असे गोळीबारात जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव असून त्याला एका अनोळखी व्यक्तीने फोन करून पत्नीला कर्जतमध्ये एका महाजनकडे जायचे आहे असे सांगून रिक्षा बुक केली। रविवारी सायंकाळी सदानंद मुंडे भाड्यासाठी निघाले असता अनोळखी व्यक्तीने रिक्षा रेल्वे मार्ग पार करून गेल्यावर मुंडे यांच्या कानाजवळ हत्यार लावून गोळी झाडली। ती गोळी मानेजवळून निघून गेली असता मुंडे यांनी अनोळखी व्यक्तीच्या हातातील गावठी कट्टा पकडण्याचा प्रयत्न केला। त्या झटापटीत दुसरी गोळी आकाशात उडाली असता यावेळी रिक्षा चालकाने अंधारात उल्हास नदी पार करून मालेगाव गाठत पोलिसांशी संपर्क साधला। याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अनोळखी व्यक्ती आणि बदलापूर सोनिवली येथील एक घटना अशा दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे। या प्रकरणी पोलिसांनी सोनिवलीतील व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे तर अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू आहे।
मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात करण्यात आलेल्या वन्यजीवन गणनेत पाणवठ्याच्या ठिकाणी बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. त्याचबरोबर विविध पशुपक्ष्यांचे दर्शन घडले आहे. फणसाड अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात वन्यजीव गणना करण्यात आली. सुमारे 54 चौरस किलोमीटर परिसरात या अभयारण्याची व्याप्ती असून समुद्र सपाटीपासून जवळ असणारे हे अभयारण्य आहे. फणसाड अभयारण्यात प्रशासनाने 3 परिमंडळामध्ये 13 मचान बांधून वन्यजीवन गणना केली. यावेळी भेकर, रानडुक्कर, ससा, रानमांजर, रानगवा, शेकरू, सांबर, खवल्या मांजर यांचे दर्शन झाले. विशेष म्हणजे काही पाणथळावर बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बिबट्याचे अस्तित्व आढळून आल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. नेरळ जवळील अवसर येथे नातेवाईकांकडे आलेल्या 19 वर्षीय तरुणाचा उल्हास नदीत बुडून मृत्यू झाला आहे. इम्तियाज अहमद हलीम खान असे मय तरुणाचे नाव असून तो मुंबई घाटकोपऱ्यातून आला होता. रविवारी हा तरुण 4 जणांसह उल्हास नदीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने इम्तियाज व एक जण खोल पाण्यात बुडू लागले. यावेळी दुसरा तरुण बाहेर आला, मात्र इम्तियाज बुडाला. स्थानिकांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच नेरळ पोलिसांनी खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या टीमला पाचारण केले, पण अंधार पडल्याने रेस्क्यू मोहीम थांबण्यात आली. अखेर सोमवारी सकाळी इम्तियाज खानचा मृतदेह नदीच्या कडेला आला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. त्यानंतर तो नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. राज्यातील 13 महापालिकांची निवडणूक आरक्षण सोडत येत्या 31 मे रोजी काढण्यात येणार आहे. आगामी काळात नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी आरक्षण आणि सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यासाठी 1 जूनची मुदत देण्यात आली आहे. प्रभागनिहाय आरक्षण निश्चितबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 1 ते 6 जून असा आहे. तर आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती सूचनांवर विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण प्रसिद्ध करण्यासाठी 13 जून ही तारीख देण्यात आली आहे. राज्यात पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित कर कमी केल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे, पण अद्याप कुठलाही अध्यादेश काढलेला नाही. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने जनतेला मे महिन्यात एप्रिल फुल केले असून ही शुद्ध फसवणूक आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. महाविकास आघाडी सरकारने राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. हे लज्जास्पद आहे. महाविकास आघाडी सरकारने दर कपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे. स्वतः काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामाचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.